നമസ്കാരം. മുസ്ലിം വിവേചനം തുറന്നു പറഞ്ഞ മേനകാ ഗാന്ധി, ലോക്സഭയിലേക്ക് മത്സരിക്കുന്ന താൻ ഹിന്ദു വോട്ടിലൂടെ വിജയിക്കും, എന്നാൽ മുസ്ലിം വോട്ട് കൂടി നേടി വേണം തനിക്ക് പാർലമെന്റിലെത്താൻ. മുസ്ലിം വോട്ട് ലഭിച്ചില്ലെങ്കിൽ ഇനി തന്റെ ഭാഗത്തു നിന്നും മതപരമായ വിവേചനം ഉണ്ടാവുമെന്നും ഒരാൾക്ക് പോലും ജോലി തരില്ലെന്നുമാണ് മേനകാ ഗാന്ധിയുടെ പരാമർശം. കഴിഞ്ഞ ദിവസം നടന്ന തെരഞ്ഞെടുപ്പ് കൺവെൻഷനിലാണ് മേനകാ ഗാന്ധിയുടെ വിവാദ പരാമർശം. മേ ജീത് രഹി ഹൂ, ലോഗോ കി മദദ്, ലോഗോ കി പ്യാർ സേ മേ ജീത് രഹി ഹൂ. ലേക്കിൻ അഗർ മേരി ജീത് മുസൽമാനോ കി ബിനാ ഹോഗി തോ മുജെ ബഹുത് അച്ഛാ നഹീ ലഗേഗ, ക്യൂൻകി ഇത്നാ മേ ബതാ ദേതി ഹൂ കി ഫിർ ദിൽ ഖട്ടാ ഹോ ജാതാ ഹൈ. ഫിർ ജബ് മുസൽമാൻ ആതാ ഹൈ കാം കേ ലിയേ, ഫിർ മേ സോച്തി ഹൂ കി നഹീ രഹനേ ദോ, ക്യാ ഫർക് പഡ്താ ഹൈ. आखिर नौकरी एक सौदेबाजी भी तो होती है, बात सही है कि नहीं? ये नहीं कि हम लोग सब महात्मा गांधी के छठे औलाद हैं कि हम लोग आए केवल हम देते ही जाएंगे और फिर इलेक्शन में मार खाते जाएंगे. सही है बात कि नहीं सही है, ये आपको पहचानना पड़ेगा. ये जीत आपके बिना भी होगी, आपके साथ भी होगी, और ये चीज आपको सब जगह फैलानी पड़ेगी. जब मैं दोस्ती के हाथ लेकर के आई हूँ, और अगर आप पीलीभीत में पूछ लें, अगर पीलीभीत का एक भी बंदा फोन से आप पूछ करके पूछे कि मेनका गांधी कैसे थी वहां, अगर आपको लगे कि कहीं भी हमसे गुस्ताखी होगी तो हमको वोट मत देना. लेकिन अगर आपको लगे कि हम खुले हाथ और खुले दिल के साथ आए कि आपको कल मेरी जरूरत पड़ेगी, ये इलेक्शन तो मैं पार कर चुकी हूं, अब आपको मेरी जरूरत पड़ेगी, अब आपको ये जरूरत के लिए नींव डालना है, तो ये है वक्त. आपका जब पोलिंग बूथ का आएगा रिजल्ट, और उस रिजल्ट में 100 वोट निकलेंगे और या 50 वोट निकलेंगे, तो उसके बाद जब आप काम के लिए आएंगे तो वही होगा मेरे साथ. समझ गए आपको? तो इसलिए जब आप मेरे ही हो तो क्यों नहीं मेरे ही रहो. मैंने जब कोई फासला देखा नहीं, सचमुच में मुझे कुछ मालूम नहीं होता कौन क्या है, मैं केवल दर्द दुख देखती हूँ और प्यार देखती हूँ, बस. तो ये आपके ऊपर है. हमने आपको निमंत्रण दिया केवल इस गांव के लिए नहीं, मैं निमंत्रण दे रही हूँ पूरे सुल्तानपुर के. आप फैल जाइए, मेरी दूत बन जाइए. पीलीभीत में हमारे 5 चेयरमैन हैं मुसलमान, वो 5 के 5 हमारे लिए काम कर रहे हैं. क्यों? क्योंकि जब भी चेयरमैन को कोई जरूरत पड़ती है तो मेनका गांधी के पास वो आते हैं, जब भी कोई तकलीफ होती है तो मैं उनकी मदद करती हूँ. अब अभी हमारे बहेड़ी के चेयरमैन आए थे 3 हफ्ते पहले, और जब मैं यहाँ सुल्तानपुर की तैयारी कर रही थी, और उनका नाम है नसीम साहब, तो उनने कहा मेघा जी मेरी बहुत जरूरत है, मुझे 5 ट्यूबवेल चाहिए क्योंकि बहेड़ी में कोई पानी नहीं रह गया है. मैंने कहा ठीक है. मैंने सुरेश खन्ना जी से बात की, 1 दिन में 3 घंटे में उनको 5 ट्यूबवेल मिल गए. अब क्या होता है, सुन लीजिए, अगर कोई छोटे दिल वाला होता तो ये सोचता कि अगर हम चेयरमैनों को तंग करें और चेयरमैनों के लिए कुछ ना करे तो अगली दफा कोई उनको वोट नहीं देगा. बात सही है कि नहीं सही? अगर हम उनको फलने फूलने दें और अगर हम उनकी मदद. ആഘോഷങ്ങൾ പൂവണിയുമ്പോൾ പ്രിയമുള്ളവരെ പൊന്നണിയിക്കാൻ നമ്മൾ ഒരുങ്ങാറില്ലേ? മുക്കത്തിന്റെ അഭിമാനമായി ഗൾഫ് ഗോൾഡ് ഈ വരുന്ന December 23 ഞായറാഴ്ച രാവിലെ 10:30 ഉദ്ഘാടനം ചെയ്യുകയാണ്. നിങ്ങളെ നേരിൽ കാണാൻ ഞാനും എത്തുന്നു, നിങ്ങളും ഉണ്ടാവില്ലേ? ഗൾഫ് ഗോൾഡ്, അരീക്കോട് റോഡ്, PC ജംഗ്ഷൻ, ബുക്കം. ഏവർക്കും ഗൾഫ് ഗോൾഡിന്റെ ക്രിസ്മസ് നവവത്സര ആശംസകൾ.